तुझी गरज आहे प्रभु। धन्य ती माता जिने तुला जन्म दिला, प्रतिपाळ केला। परंतु धन्य ते जे देवाचं वचन ऐकतात आणि पाळतात। आम्हाला प्रार्थना करायला शिकवा, जशी योहानाने आपल्या शिष्यांना शिकवली। प्रार्थना ह्या प्रकारे करा। हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझं नाव पवित्र मानलं जावो, तुझं राज्य येवो, जसं स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आमची रोजची भाकर आम्हाला दे। आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्ही आपल्या प्रत्येक ऋणाला क्षमा करतो। आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सांभाळ। फार आधी संदेश त्यांनी वचनात लिहिलं होतं की परमेश्वर पापी लोकांना वाचविण्यासाठी मसीहाला पाठविल आणि त्याचा समेट आपल्या सोबत करील। येशूचं जीवन हे दाखवतं की हा तारणारा आहे। यशया संदेष्टा लिहितो, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल, आणि ते घडलं। परमेश्वराचं सामर्थ्य मरियेवर येऊन कुमारी असतानाही ती गर्भवती झाली आणि तिनं येशूला जन्म दिला। जसं की हे वचनात लिहिलेलं आहे, हा चमत्कार आहे। त्याचा जन्म हे देवाचं चिन्ह आहे की हा पुत्र मसीहा आहे, ज्याला देवानं आपला पुत्र असं म्हटलं। जेव्हा लोकांनी येशूला पाहिलं, त्यांनी देवाचं सामर्थ्य आणि स्वभाव पाहिला। त्यानं लोकांना आरोग्य दिलं आणि त्यांच्या पापांची क्षमा केली, आणि त्यानं त्यांना अनंत काळच्या राज्याचं अभिवचन दिलं। येशूनं आपल्या प्राणांचं बलिदान केलं आणि सर्व मानव जातीकरिता शिक्षा भोगली। नंतर तो परत जिवंत झाला आणि हे दाखवून दिलं की त्याचं सामर्थ्य हे मृत्यूच्या सामर्थ्यापेक्षा श्रेष्ठ आहे। येशू ख्रिस्तानं म्हटलं, माझ्याकडे जीवन देण्याचं आणि ते परत घेण्याचं सामर्थ्य आहे। ज्या प्रकारे संदेश त्यांनी लिहिलं होतं की मसीहाचं जीवन कशा प्रकारचं असेल, त्याचं जीवन तसंच होतं। येशूचं जीवन ह्याची खात्री देतं की देवाचं पवित्र वचन हे सत्य आणि न बदलणारं आहे। खरंच येशू हा देवाचं वचन होता। येशूद्वारे देवानं स्वतःस या जगातील लोकांना प्रगट केलं। प्रारंभी परमेश्वरानं पुरुष आणि स्त्रीची रचना केली, जेणेकरून ते त्याच्या उपस्थितीत आनंदानं राहावेत। परंतु त्यांनी परमेश्वरावर अविश्वास दाखविला आणि त्यांनी त्याची आज्ञा मोडली। वचनात हे लिहिलं आहे की सर्व मानवजातीनं पाप केलं आहे आणि पापांचा परिणाम मृत्यू आहे। ज्या लोकांनी पाप केलं ते देवासोबत राहू शकत नाहीत। ज्या प्रकारे परमेश्वरानं अब्राहमाच्या मुलाऐवजी एडका मरण्यास पुरविला, त्या प्रकारे परमेश्वरानं आदामाच्या वंशजाऐवजी येशूला मरण्यास पाठवलं। हे त्यानं अशासाठी केलं की जो कोणी येशूवर विश्वास आणि भरोसा ठेवील तो परमेश्वराच्या उपस्थितीत येईल। म्हणून जो कोणी येशूच्या मागे चालेल तो शिक्षेपासून वाचविला जाईल आणि परमेश्वरासोबत सदा सर्व काळ राहील। जेव्हा येशू मृतातून जिवंत झाला, आपल्या मागे चालणाऱ्यांना त्यानं म्हटलं, लोक माझं नाव सर्व राष्ट्रात जाहीर करतील, जेणेकरून जो पश्चाताप करील आणि माझ्याकडे येईल परमेश्वर त्याच्या पापांची क्षमा करील। येशूनं हे देखील म्हटलं की तो पवित्र आत्मा पाठविल, जो त्याच्या मागे चालणाऱ्यांसोबत राहील, जो त्यांना सत्य दाखविल आणि परमेश्वराच्या मार्गावर चालण्याकरिता सामर्थ्य देईल। जेव्हा पापी स्त्रीनं आपल्या पापांचा पश्चाताप केला आणि येशूच्या मागे चालू लागली, येशूनं तिला म्हटलं, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, तुझ्या विश्वासानं तुला वाचवलं आहे। येशू ख्रिस्तानं लोकांना आपल्या मागे चालण्यास सांगितलं। ज्यांनी येशूच्या मागे चालण्याचा निर्णय घेतला आहे, ते या शब्दांनी या नात्याची सुरुवात करू शकतात। पित्या परमेश्वरा, तू नीतिमान आहेस,
मी तुझे आभार मानतो की तू माझ्यावर प्रीती करतोस. मला खेद वाटतो की तुझ्या आज्ञा मी मोडल्या आणि तुझ्या विरुद्ध पाप केलं. मी तुझे आभार मानतो की माझ्याऐवजी तू येशूला मरण्यासाठी पाठवलं आणि तो मृतातून जिवंत झाला. मी तुझे आभार मानतो की जे पाप मी केलं होतं त्याची शिक्षा येशून स्वतःवर घेतली. मी येशूला माझा तारणारा आणि माझा प्रभू म्हणून स्वीकारतो. मी तुझे आभार मानतो की तू माझ्या पापांची क्षमा केलीस आणि मला तुझ्यासोबत राहण्याकरता तुझ्या राज्यात मार्ग उघडे केलेस. मी तुला विनंती करतो तुझ्या पवित्र आत्म्याकरिता जो माझ्यासोबत राहील आणि मला तुझा मार्ग दाखविल. तू मला सामर्थ्य देशील की मी तुला संपूर्ण अंतःकरणानं प्रीती करावी आणि तुला आवडणारं जीवन मी जगावं आणि जगात लोकांनी प्रत्येक ठिकाणी तुझी स्तुती करावी. आमेन. येशून आपल्या मागे चालणाऱ्यांना म्हटलं, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात. येशूच्या मागे चालणारे एकत्र भेटले, ते त्याच्यासोबत रोज बोलले, ते वचनात त्याच्या शब्दांचा अभ्यास करू लागले, त्याच्याप्रमाणे चालण्यास ते शिकत आणि त्याच्याबद्दल ते इतरांना सांगत असत. येशू त्यांना पवित्र आत्म्याने जो त्यांच्या अंतःकरणात राहत असे त्याद्वारे मार्गदर्शन आणि सामर्थ्य देत असे. आपल्या सिंहासनाकडे जे स्वर्गात होते तिथे जात असताना येशून त्यांना काय म्हटलं ते त्यांनी ध्यानात ठेवलं. परमेश्वरानं स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिले आहेत आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे.